मृत्यूचा सोहळा साजरा करण्यासाठी सज्ज असलेल्या आजीबाईंची कहाणी. ही कहाणी आहे साक्षात मृत्यूच्या भयावर विजय मिळवणाऱ्या महिलेची. पोटाच्या कर्करोगानं आजारी असलेल्या या 65 वर्षांच्या माऊली मृत्यूच्या स्वागतासाठी त्या कशा सज्ज झाल्या पाहूया. हिरवा शालू, मंगळसूत्र, बांगड्या आणि सोन्याचे दागदागिने. 65 वर्षांच्या या आजीबाई सौभाग्यवती जिजाबाई देवीदास हिरे. या वयात त्या नेमका कसला शृंगार करतायत? त्या नटतायत, थटतायत ते मृत्यूचं स्वागत करायला. अख्खं आयुष्य सुखा समाधानानं घालवल्यानंतर पोटाच्या कर्करोगाच्या रूपानं मृत्यू त्यांच्या दारात उभा आहे. मृत्यूची वेळ जवळ येऊन ठेपलीये याची जाणीव जिजाबाईंना झाली आहे. म्हणूनच त्यांनी ही शृंगाराची अनोखी तयारी सुरू केली आहे. माणसाच्या आयुष्याचा शेवट होतो मृत्यूनं. हा अंतिम सोहळा आनंदात आणि थाटामाटात संपन्न व्हावा, जीव गेल्यानंतर छान शृंगार करून आपली अंतयात्रा काढावी अशी त्यांची अंतिम इच्छा आहे. माझ्या पोरांना हिंमत व्हायची, माझ्या पोरांना सुख शांती लावायची आणि त्यांनी माझ्या मागे रडायचं नाही, त्यांनी हसत मला विदाई करायची. आणि जे मी काही घेतले मणी मंगळसूत्र साडी हे माझं नर सगळं व्यवस्थित माझ्या अंगावर चढवायचं, काही तुम्ही कोणी दुःख मानायचं नाही त्या दिवशी, आनंदाने हसत खेळत मला वाटी लागायचं. जिजाबाईंच्या या अंतिम इच्छेमुळे अनेकांना धक्का बसलाय, पण त्या मात्र स्थितप्रज्ञ आहेत. हसत हसत मृत्यूला सामोरं जाण्याचं धाडस रथी महारथींना होत नाही, पण जिजाबाई अगदी सहजपणे त्याचा स्वीकार करतायत. सोन्या चांदीच्या दागिन्यांनी मढलेलं असतानाच मृत्यू यावा असं त्यांना वाटतंय. जशा महिला लग्नाचा शृंगार तयार करतात तशी मी माझ्या मृत्यूची तयारी करते. ही मला आनंदाने सोहळा शृंगार करायचे आणि सगळे नथ वगैरे जोडवे मंगळसूत्र साडी बांगड्या व्यवस्थित तयार करायचं. जिजाबाईंच्या कुटुंबात पती, दोन मुलं, दोन मुली, सुना, जावई, नातवंड असा मोठा परिवार आहे. मृत्यूचं दुःख न करता त्याचा सोहळा करणाऱ्या या आजींचं कुटुंबियांनाही कौतुक आहे. जिजाबाईंच्या मृत्यूचा सोहळा सुंदर साजरा करण्यासाठी यमराजाची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या या हिरे कुटुंबियाच्या धैर्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नवापूर, नंदुरबार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.